भाजपसोबत गेल्याने राधाकृष्ण विखेंना व्हायरसची लागण, शरद पवारांवरील टीकेला रोहित पवारांचे उत्तर. महायुतीच्या मेळाव्यादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा विक्रम वेताळ असा उल्लेख केला होता. या टीकेला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपसोबत गेल्याने व्हायरसची लागण झाली का, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलेलं आहे. ते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर आम्ही देखील पुढे काय करायचं ते ठरवू, असा इशारा रोहित पवारांनी दिलाय. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेतले जात आहेत, त्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील, कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली ती जनतेला पटलेली नाही. ती पटवून देण्याचा प्रयत्न ते महायुती महामेळाव्याच्या माध्यमातून करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. सोबतच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे देखील मेळावे होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. शरद पवार गटातील 6 ते 8 मोठे नेते आणि अजित पवारांच्या गटात येणार असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावर बोलताना अजित पवार गटाचेच काही नेते भाजपच्या संपर्कात आहेतच, पण त्यामुळे त्यांच्यासोबत भाजपने त्यांचे राहतील का हे पाहावं, त्यांच्यातील बहुतांश लोकांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं जर हे वक्तव्य खरं असेल आणि त्यांनी ते केलं असेल, असंच म्हणावं लागेल की जे लोक म्हणतात की बीजेपी जवळ गेल्यानंतर आपण आपल्या राजकारणाला खालच्या लेवलला जातो, घेऊन जातो, आणि तो एक व्हायरस आहे. तो व्हायरस कदाचित विखे पाटील साहेबांना लागलेला आहे. याच्या आधी तुमच्या मोठ्या मोठ्या पिढ्या घेऊन गेल्यात. एवढ्या खालच्या पातळीवर असं कुणीही वक्तव्य केलं नाही असं मला वाटतं, जे आता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.